संशयाची भूत भूमकांची कोलत नाचवीत कुजबुजू लागली वदंताचे उंदीर गुणाजीच्या पाकाडीत धडपडू लागले आता ह्या वाटोळ होणार अर ती गुणाजीची सून होणार होती पिऱ्या सरळ वागणार नाही असं गावात लोक आपापसात आप बोलत होते पण उघड कोणीही बोलत नव्हते राधाबाईच्या अंगाची आग होत होती हिराजी मनातल्या मनात कडत होता धोंडी बा एकिरीवर आला होता गुणाजी सार पाहत होता पण बोलत नव्हता परंतु राधाबाईला राहावलं नाही तिने गुणाजीला विचारलं एकदा तुमचा भाऊ तरण्या ताठ्या पोरीला घेऊन फिरतो हे बरं आहे का जर बर वाईट झालं तर काय बर वाईट होईल गुणाजीनं वैतागून विचारलं तुमसनी नाही का कळत राधाबाई कपाळावर हाणून घेत म्हणाली आगी पुढं तूप पागळ तर म्हणत्यात पण कृष्णा माणूस हाय तूप नव गुणाजी खेकच लाव पण लोकांच्या तोंडाला हात कुणी लावायचा राधाबाईनं म्हटलं मारणाऱ्याचा हात धरता येतो पर बोलणाऱ्याचा तोंड धरता येत नाही गुणाजी म्हणाला आणि तुझी चून ती पिराजीची सून नवा का राधाबाईला किंचित धीर आला परंतु तिची संशयनं गडूळ झालेली दृष्टी निवळली नाही ती कृष्णाच्या प्रत्येक शब्दावर तिच्या बारीक हालचालीवर लक्ष देत होती रोज तिच्या काळजाचं पाणी होत होत आज नाही उद्या नक्कीच काहीतरी वाईट ऐकू येईल असं तिला वाटत होत तो दिवस उगवला त्या दिवशी मलकापूरचा बाजार होता सकाळीच कृष्णा दागिने घालून नव लुगड नेसून तयार झाली होती पिराजी जरीचा पटका बांधून कुराड घेऊन घरात उभा होता तोच हसण्या आपलं बोकाड घेऊन आला मग ते दोघे बोलत बोलत निघाले आणि कृष्णा राधाबाईकडे येऊन म्हणाली आत्या मी बाजाराला जाते काय खरेदी करायचं हाय राधाबाई दाबीत म्हणाली मामा चल म्हणतो कृष्णा उत्तरली आणि राधाभाई म्हणाली त्यासनी सांगायचो उगेच गाडी संग नळ्याची वरत कशाला कृष्णा काहीच बोलली नाही एवढ्यात धुंडीबा उरकला वहिनी कोण मी कृष्णानं चमकून त्याच्याकडं पाहत विचारलं हो तू धुंडीबा म्हणाला मी तुमची वहिनी कशी तिनं थट्टा सुरू केली तशीच धोंडीबा म्हणाला लग्नाच्या आधीच कृष्णानी आपला खालचा ओट दाताखाली धरून दाबलेल्या झाला ती हसू लागली आणि धोंडीबा पा चिडलेला पाहून ती पुन्हा म्हणाली बर मग म्या वहिनीला तुमचा हुकुम काय तो सांगा तू नानासंग फिरू नग धोंडीबा म्हणाला आणि त्या शब्दाने कृष्णाचं मन दुखवलं परंतु वहिनी या शब्दाने तिच्या हृदयात गोड तरंग निर्माण केले आपण लवकरच पत्नी होणार याची जाणीव होऊन ती पुन्हा मोहरली आणि दोन्ही कान धरून ती म्हणाली आजचा दिवस जाते जात नाही कृष्णाच्या शब्दानं राधाबाईवर अमृत शिंपलं तिनं कृष्णाला ओढून पोटाशी धरलं उगीच तिच्या डोळ्यात असून गर्दी केली आणि कृष्णा मलकापूरला गेली एक ओबडधोबड आडमार्ग मलकापुरातून निघाला होता तो उंच डोंगराच्या बरगडीनं नागमोडी वर्ण घेत किर्र झाडीतून दोन वाडीला गेला होता त्या मार्गाने पिराजी कृष्णा आणि हसनभाई ही तिघच दोन वाडीला निघाली होती दिवस माळवला होता आणि मलकापूरचा बाजार कधीच उलटून गेला होता त्या मार्गाने चिटपाकूही फिरत नव्हता पिराजी खांद्यावर कुऱ्हाड घेऊन पुढं चालत होता त्याच्या माग कृष्णा चालत होती सर्वांच्या माग हसन गवंडी आपल्या बोकडाबरोबर गजा घालीत होता ते बोकाड त्याला मागं ओढीत होत आणि हसन त्याला पुढं हिसकत देत होता बोकडाने उगीच ओरडून डोंगर डोकीवर घेतला होता बोकडाच्या त्या मूर्खपणामुळे एखादा वागेल आणि आपल्या उरावर बसेल या भीतीनं मुसलमान हादरला होता सर्वत्र भयान वातावरण पसरलं करवंदीच्या प्रचंड जाळीत बसून काळोखाचे ढग घेत होते रातकिडे भिदरल्याप्रमाणे चिरकत होते वाटेकडच्या गवतात काहीतरी सळसळत होते प्रकाशाचे कण पोटात घेऊन फिरणारी काजवे सागवानाच्या झाडावर टकरून पडत होते आणि ठेचळत होते कृष्णा निर्याचा घोड डाव्या हाताने आवरून पाय उचलीत होती तू माझी बहिणी हे दोंडीबाचे शब्द तिच्या कानात सारखे पिंगा घालीत होते त्या शब्दातील अधिकार असता तिच्या काळजाला गुदगुल्या करीत होती हस्त्याची लाट ओठावर येऊन ती आदळत होती आणि पिराजीचं मन एखाद्या उपाशी लांडग्यासारखं पिसाट झालं होत दोन महिने होत आले कृष्णाचा अंत लागला नाही म्हणून ते चिल्ड होतं खडा टाकून पाण्याचा अंत पाहतात तसा तू खडा टाकला नाहीस वाट पाहत बसलास म्हणून ते त्याच्या काळजात परंतु जर आपण खडा टाकला आणि तो वर्मीच लागला तर, तर ती उद्या सरळ होणारी गोष्ट आजच वाकडी होईल कृष्णा निघून जाईल पण वाट तरी किती पाहणार त्याच्या डोकीत एक भलताच विचार आला परंतु त्याने त्याला कोपरखळी मारली छट दरोडाच घालायचा असता तर कधीही कोणावरही मी घालू शकतो आणि कृष्णावर तर सहज घालील परंतु जर तो दरोडा मला पचला नाही तर तर काय मिळणार मागे घातलेले दहा दरोडे पचले नाहीत त्यात वीस वर्षाची कैद मिळाली परंतु वीस हजार रुपये तरी शेवटी पदरात पडली पण कृष्णाच्या दरोड्यात वीस वर्ष तुरुंगातही जावं लागणार आणि वीस हजार रुपयेही मिळणार नाहीत उलट हलकट काम केले असा नावाला पट्टा लागेल परंतु हळूच खडा टाकून बघायला काय हरकत आहे त्याच्या उतावळ्या मनानं त्याच्या नाकात काटकं का घातली आणि पिराजी बावरला त्याने पाठीमागचा कानुसा घेतला कृष्ण त्याच्या पाठीमागेच होती आणि हसन गवंडी बराच दूर होता तो दिसत नव्हता कृष्णाची काकन जवळच खनखनच होती त्याच काळीत झरझरलं हृदयाचे ठोके अति जलद पडू लागले त्याने खांद्यावरची कुऱ्हाड दाव्या हातात घेतली चालण्याची गती मंद करून ती कृष्णाच्या गतीने जुळवली आणि उजवा हात पसरून त्याचा कृष्णाच्या कमरेशी विळखा घालून तिला खसखन जवळ ओढली आणि आपल्या बरगाड्याशी हळूच दाबली पण दुसऱ्या क्षणी कृष्णा झटकन दूर झाली ती थरथर कापू लागली तिला घाम फुटला तिच्या हृदयाचं पाणी झालं आणि पिराजी धुंद झाला तोच हसन ओरडला ए वाईस थांबा की कृष्णाला गवंड्याच्या हकेने धीर आला आणि पिराजी शुद्धीवर आला त्याला कृष्णा म्हणाली मामा मा असं का तिकडं सापावानी काहीतरी सळसळलं पिराजी उत्तरला बिराजी त्याला कापून खा हसण्या पुन्हा केकटला अर जरा थांबा नाहीतर एखादा वाघ येईल मलाच खाऊन टाकेल नि हे भडव जाईल बोमलत मग कृष्णानं पुढं होऊन थरथर त्या हाताने बोकडाची दोरी धरली बुडत्याला काळीचा आधार मिळावा तसा तिला तो आधार वाटला आणि भ्यालेला मुसलमान चिडून बोकडाला पाठीमागून बडवू लागला पिराजीचं मन बेबंद झालं त्याला सागराचा अंत लागला होता सतत पंचवीस वर्ष ज्या स्पर्शासाठी ज्याचं मन हपापलं होत त्याला तारुण्यानं रसरसणाऱ्या कृष्णाचा स्पर्श झाला होता त्यामुळं ते केवड्याच्या सुगंधाने भारलेल्या नागाप्रमाणे धुंद झालं कारण त्यावेळी कृष्णानं कसलाच प्रतिकार केला नव्हता कृष्णा आली ती सरळ राधाबाई कडे केली त्यावेळी तिच्या हालचालीत नक्कीच बदल झालेला राधाबाईला दिसला ती ढेकळासारखी विरघळली परंतु दारात हसन गमंड्याचा आवाज ऐकून तिनं स्वतःला सावरलं काय झालं कृष्ण राधाबाईनं पाठीवरून हात फिरवत विचारलं डसक त्या कृष्णा म्हणाली जेवणार का नको मला भूक नाही असं म्हणून ती निजली तिचं काळीच थरथरत होत ती भेदरलेली होती ती निप्चित पडून पुटपुटत होती आपण वाचलो गवंडी नसता तर काय झालं असत आज तळलं पण पुढं